नमस्कार क्षत्रिय बंधु, स्वागत है आपला अमृत पैटर्न यूट्यूब चैनल। क्षत्रिय बंधु मैं दिनेश देशमुख। आज दिनांक 19 ऑगस्ट 2020 रोजी अपन हा वीडियो शूट करता है। क्षत्रिय बंधुनो कंटिन्यू पाऊस चालू है, जवळपास 12-13 दिवस झाले कंटिन्यू पाऊस चालू है। अति पाऊस असल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतात आज रोजी अकस्मित मर रोग आलेली आहे, म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांचे प्लॉट आज रोजी उबळत आहेत, त्यांच्या शेतामध्ये मर रोग आज रोजी आलेला आहे। तर अशा शेतकऱ्यांनी काय नियोजन करायला पाहिजे त्या संदर्भात आजचा व्हिडिओ आहे आपला। आणि बऱ्याच शेतकऱ्यांची रिकमेंड होती, जवळपास आज सकाळपासून टेलिग्राम असो किंवा व्हॉट्सअप असो कंटिन्यू 10-12 व्हिडिओ आपल्याला आलेले आहेत। त्या सर्व व्हिडिओमध्ये जवळपास प्रत्येक शेतकऱ्यांचे 2-3 एकर प्लॉट आज रोजी उबळलेले आहेत। तर प्रत्येक शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की कोणत्याही प्रकारचे आपण टेन्शन किंवा काळजी करण्याची गरज नाही आहे। आणि तुम्ही जर या प्रकारे जर नियोजन केलं, आज जे मी सांगणार आहे आपल्याला त्या पद्धतीचं जर तुम्ही तुमच्या शेतामध्ये अवलंब केला, समजा तर तुमचे संपूर्ण जरी प्लॉट गेला असेल तर पूर्ण 2-3 दिवसात जागेवर येणार आहे। तत्पूर्वी आपल्याला आपल्या शेतामध्ये बघायचं आहे आपला प्लॉट किती टक्के गेलेला आहे, आणि आपल्याला 24 तासाच्या आत हे नियोजन आपल्याला करायचे आहेत। तर शेतकरी बंधूंनो 100% जरी आपला प्लॉट जरी उबळला असेल आणि या प्रकारचं जर आपण नियोजन केलं तर जवळपास भरपूर प्रमाणात प्लॉट जागेवर येईल। आणि 100% प्लॉटमध्ये शेवटी 8-10% प्लॉट फक्त जाऊ शकतो, पूर्ण प्लॉट आपल्या जागेवर येणार आहे। मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे की उबळण्याचे कारण काय असते। सर्वात प्रथम कारण म्हणजे आपल्या शेतामध्ये पाऊस जास्त होतो आणि पाणी साचून राहते, म्हणजे कंटिन्यू शेतामध्ये पाऊस साचून जर राहिला त्या कंडिशनमध्ये झाडाच्या मुळ्या असतात ते अन्नद्रव्य घेण्यास सक्षम राहत नाहीत। ते मुळ्या ज्या आहेत ते ऑटोमॅटिक पांढऱ्या मुळ्या वर येतात, आणि जेव्हा रान कडक येते म्हणजे पाण्याचा निचरा होतो आणि रान कडक येते आणि ते मुळ्या वर आलेल्या जे असते ते रान एकदम कडक येते, आणि कडक रान आल्यामुळं ते मुळ्या अन्नद्रव्य घेऊ शकत नाही, त्याच्यामुळे पण झाडं उबळू शकतात। त्याच्यानंतर हवा असते, हवा आणि पाणी दोन्ही एकदाच येतात, आणि त्यावेळेस काय होते की आता हे बघू शकता तुम्ही, थोडक्यात दाखवेन। आता हे बघा, हे झाड हवेमुळं काय झालं, या इथं असा थोडा गॅप पडला। आता गॅप पडल्यामुळं काय झालं, याच्यामध्ये सर्व कीटाणू वगैरे पाण्याद्वारे या छिद्रामध्ये जातील सर्व, आणि याच्यामध्ये गेल्यानंतर काय होते याला मर लागते। म्हणजेच शेतकऱ्यांनी सर्वात प्रथम याला बुजून घ्यायचे आहे, म्हणजे याला सर्व असं पायांना आपल्याला याला माती लावून घ्यायची आहे, आणि याच्यावर माती लावल्यानंतर याला साईडला म्हणजे इथं आपल्याला एक होल करायचा आहे। आता मी थोडक्यात सांगतो आहे तुम्हाला, हे इथं असं आपल्याला एक होल करायचं, एक झाडापासून 5-6 इंच आपल्याला 2-3 होल करायचे, आणि एका होल चालते, आणि ड्रिचिंग कोणती करायची आणि कशाप्रकारे करायची मी त्याच्याविषयी पण मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे। शेतकरी बंधूंनो, सर्वात प्रथम आपल्याला रेडोमिल हे 1 लिटरसाठी आपल्याला 1 ml घ्यायचं आहे। त्याचबरोबर आपल्याला रूट झोन हे ह्युमिक आहे, हे आपल्याला 1 लिटरला 2 ml किंवा 2 ग्राम घ्यायचे आहे। त्याच्यानंतर आपल्याला युरिया हे 1 लिटरला आपल्याला 10 ग्राम घ्यायचं आहे, आणि याचं द्रावण करून आपल्याला याचं ड्रिचिंग करायचं आहे। एका झाडाला जवळपास 20 ml तुम्ही टाकू शकता। त्याच्यानंतर आपल्याला दुसरी ड्रिचिंग म्हणजे जवळपास दुसऱ्या दिवशी आपल्याला ताबडतोब घ्यायची आहे, त्यामध्ये आपल्याला ब्लू कॉपर 1 लिटरसाठी 2 ग्राम घ्यायचं आहे। त्याच्यानंतर जे संडासच्या गोळ्या जवळपास 10 लिटरला 2 गोळ्या घ्यायच्या आहेत। त्याच्यानंतर आपल्याला ब्लिचिंग पावडर हे 1 लिटरला 10 ml आपल्याला घ्यायचं आहे, म्हणजे कंटिन्यू आपल्याला 2 दिवस 2 ड्रिचिंग करायचं आहे। जेव्हा आपला अति म्हणजे 100% प्लॉट जातो तेव्हा असे नियोजन आपल्याला करणे गरजेचे आहे। त्याचबरोबर शेतकरी बंधूंना आपल्याला झाडाच्या चारी बाजूने आपल्याला दाबणी करायची आहे, जेणेकरून जे झाडाच्या साईडला होल पडते म्हणजेच जेव्हा हवा आणि पाणी असते आणि जेव्हा झाड एक साईड झुकते आणि त्याच्या बोर्डाच्या खाली एक होल छिद्र पडते, ते आपल्याला मातीने बुजून टाकायचं आहे, जेणेकरून त्याच्यात पाणी गेलं नाही पाहिजेत। आणि अशाच पद्धतीनं जे वरील मी 3 स्टेप सांगलेले आहे, या 3 स्टेप जर आपण कंटिन्यू फॉलो जर केल्या म्हणजे या पद्धतीने आपल्या शेतामध्ये आपण जर नियोजन केलं तर तुमच्या प्लॉटमध्ये 8-10% शेवटपर्यंत मरोग राहू शकतो। तर शेतकरी बंधूंनो, चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। असंच अमृत पॅटर्न यूट्यूब चॅनल बघत राहा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या पद्धतीची माहिती द्या। तर चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, नमस्कार।